सध्याचा सोशल मीडियाचा जमाना असून तरुणांमध्ये रील्स शूट करण्याची क्रेज आहे. ट्रेंड मध्ये असणाऱ्या ऑडिओवर आपणही रील शूट करावं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल व्हावं यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसत असतात. यामुळेच मग सार्वजनिक ठिकाणी तरुण तरुणी डान्स करताना शूट करताना सर्रासपणे दिसतात. पण फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात अनेकदा सोशल मीडियाच्या आहारी गेलेले हे तरुण तरुणे आपला जीव धोक्यात घालत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका 16 वर्षाच्या तरुणाने आपल्या मागे धावती ट्रेन दाखवण्याच्या नादात जीव गमावला आहे. हैदराबाद मध्ये एका 16 वर्षांच्या तरुणाचा धावत्या ट्रेन समोर व्हिडिओ काढण्याच्या नादात मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा अशी इच्छा असणाऱ्या या तरुणाच्या शेवटच्या क्षणातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो रील शूट करण्यासाठी ट्रॅकच्या अगदी जवळ उभा असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली आहे. मोहम्मद सरफराज असं या 16 वर्षीय तरुणाचं नाव असून तो 9वीत शिकत आहे. सनतनगर येथे ही घटना घडली आहे. मोहम्मद आपल्या 2 मित्रांसह इंस्टाग्राम रील शूट करण्यासाठी गेला होता. व्हिडिओत त्याच्या मागे एक ट्रेन येताना दिसत आहे. यावेळी मोहम्मद ट्रॅकच्या शेजारी उभा राहून ट्रेन आपल्या मागून जाण्याची वाट पाहताना पोज देत उभा असल्याचं दिसत आहे. मात्र ही ट्रेन जवळ येताच मोहम्मदला धडक बसते आणि तो खाली कोसळतो. यानंतर त्याचे मित्र त्याच्याकडे धाव घेतात पण या धडकेत मोहम्मदचा जागीच मृत्यू होतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मोहम्मदच्या वडिलांनी सांगितलं आहे की शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी तो घराबाहेर पडला होता पण काही तासांनी त्याचे वर्गमित्र मुजम्मिल आणि सोहेल घरी आले आणि मोहम्मद रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध पडला असल्याचं सांगितलं. जेव्हा मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तो मृत अवस्थेत पडला होता. रेल्वे पोलिसांनी शव विच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल जप्त केला आहे. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.